वन मोल सो याचं जे काय इनपुट असणार आहे काय असणार आहे एन्थाल्पी किलोजूल मध्ये मोजतात आणि इथं काय म्हटलंय मोल सो ही जी काही एनर्जी आहे तर एनर्जी कॅन बी मेजर इन केस ऑफ किलोजूल पर मोल ओके इथं काय म्हटलंय ब्रेक वन मोल ऑफ द बॉन्ड एक मोल बॉन्ड आता एक मोल आपल्याला माहिती मॉलिक्युलर एक्सप्रेशन ग्राम आपण पाहिले होते सो इथं कार्बनचं मॉलिक्युलर आहे हायड्रोजनचं मॉलिक्युलर होते घ्यायचं आणि त्यांचं जे टोटल अमाऊंट जी एवढी एनर्जी असणार ती ब्रेक करायची तर आपल्याला ती जी असणार आहे किलोजूल पर मोल समजा इथं कार्बन हायड्रोजन आहे 400 किलोजूल पर मोल ओके समजलं ना म्हणजे एका मोलला किती एनर्जी लागणार आहे तर ती किती आहे 400 किलोजूल पर मोल म्हणजे जेवढे बॉन्ड असतील तेवढं मल्टिप्लाय बरोबर ना समजा मिथेन आहे मिथेनमध्ये 4 असे सीएच ग्रुप असतील तर 4 × एवढं करायचं 400 तेवढी एनर्जी लागेल बरोबर आहे आता त्याच्या तरी पण काय होणार आहे की समजा 4 मॉलिक्युल्स आहेत ओके समजा इथं आहे ओके आता इथे पहा पहिला जो मॉलिक्युल आहे सीएच त्याला तुम्ही ब्रेक केलं समजा हा मॉलिक्युल ब्रेक केला 400 एनर्जी लागली म्हणजे तिन्ही जर पण 400 जर असेल तर कमी असेल काय वाटतं मला हा एक बॉन्डला किती लागते 400 बरोबर आहे आता आहे तीन म्हणजे तिघांना पण 400 जर असेल तर कमी लागेल ऑब्व्हियसली कमी लागेल ना का सुरुवातीला पहा इथं हायड्रोजन होता त्याच्यामुळे काय होतं की स्टेरिक इंटरेस्ट जास्त होता कार्बनवरती जो काय स्ट्रेस जास्त होता त्याच्यामुळे मॉलिक्युल टाइटली फॉर्म होते हा मॉलिक्युल ब्रेक झाल्यामुळे काय रेट ताण कमी झाला बाकीची हे ज्या 4-3 मॉलिक्युल्स आहेत यांच्यावरचा पण स्ट्रेस कमी झाला त्यामुळे काय झालं की याला एनर्जी सुद्धा ब्रेक करायला त्यात कमी एनर्जी लागेल हा जो मॉलिक्युल आहे याला सुद्धा ब्रेक करायला कमी एनर्जी लागेल आणि याला सुद्धा म्हणजे काय इतर जर आपण म्हटलं की एका सी एच बॉन्डला 400 लागते तरी पहिल्या मॉलिक्युलला 400 लागलं दुसरं मॉलिक्युल कमी लागणार असं नाही बरोबर ना समजते का समजा एखाद्या याच्यामध्ये पाणी आपण तापवायला ठेवलं बरोबर आहे अर्धं पाणी आपण तापवलं किंवा अर्धं पाणी तापवायला काढून घेतलं आणि अर्धच ठेवलं आणि अजून पाणी ओतलं म्हणजे राहिलेल्या पाण्याला किंवा जे आपण ओतले पाणी ते लवकर तापेल ना तसं इथं तुम्ही जर पाहिलं की इथं मागे आपण पाहिलं की पहिला जो सी एच बॉन्ड ब्रेक केला तर जास्त एनर्जी लागली पण पुढचे जे तीन आहेत त्यांना एनर्जी कमी लागणार आहे ओके सो किंवा इथं बघा एच बॉन्ड आहे 390 आहे ओ एच बॉन्ड 460 म्हणजे ही जी एनर्जी दाखवली आहे इथं बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड 610 आहे ट्रिपल बॉन्ड 835 आहे ओके म्हणजे इथं काय झालंय किंवा इथं 345 आहे म्हणजे काय डबल बॉन्ड वाढल्यामुळे काय होतं तुम्हाला मोर एनर्जी आता इथं तुम्हाला जास्त एनर्जी द्यावी लागेल तेव्हा ही बॉन्ड ब्रेक होतील किंवा इथं तुम्हाला जास्त एनर्जी द्यावी लागेल तेव्हा त्या ठिकाणी बॉन्ड ब्रेक होतील म्हणजे काय बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय की द अमाऊंट ऑफ द एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक वन मोल ऑफ द बॉन्ड प्रेझेंट बिटवीन टू ऍटम्स दोन ऍटम्स म्हणजे काय बॉन्ड आहे ते बॉन्ड तुम्हाला ब्रेक करायचे आहे तर तुम्हाला हे एनर्जी लागणार आहे ज्यादा मोर आहे बॉन्ड एन्थाल्पी ओके सो दिस इज द सेकंड वन बॉन्ड एन्थाल्पी कॅन बी मेजर्ड इन किलोजूल पर मोल कारण काय किती मोल्स मध्ये आहे पर मोल्स मध्ये आपण मेजरमेंट करतोय आणि ती एन्थाल्पी इज मेजर इन किलोजूल पर मोल ओके नाउ द थर्ड डेफिनेशन ओके सो थर्ड डेफिनेशन ज्या ठिकाणी मी लिहितो दॅट इज बॉन्ड लेंथ बॉन्ड लेंथ आता बॉन्ड लेंथचं डेफिनेशन काय बघा इट इज अ इक्विलिब्रियम डिस्टन्स इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियाई ऑफ टू ऍटम्स इन मॉलिक्युल मॉलिक्युल मध्ये जे काही दोन ऍटम्स आहेत त्यांचे जे काही न्यूक्लिया आहे तर ते त्यांच्यामध्ये जो काही डिस्टन्स आहे आता पहा समजा हा एक मॉलिक्युल आहे ओके आणि हा एक मॉलिक्युल आहे ओके आता हे दोन्ही मॉलिक्युल एकमेकांना त्या ठिकाणी जॉईन्स आहेत आता तुम्ही जर पाहिलं हा जो मॉलिक्युल आहे त्या मॉलिक्युलची ही रेडियस झाली बरोबर ना आणि या मॉलिक्युलची ही रेडियस आता हा जो मॉलिक्युल आहे त्याचा सेंटर आणि हा सेंटर या दोघांमध्ये जे काही डिस्टन्स आहे त्यात इज बॉन्ड लेंथ बरोबर ना समजते ना इथं काय म्हणलंय की इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन न्यूक्लिया ऑफ द टू ऍटम्स इन मॉलिक्युल मॉलिक्युल मध्ये दोन त्या ठिकाणी समजा ऍटम्स आहेत किंवा दोनपेक्षा जास्त पण असते समजा इथे अजून एक मॉलिक्युल आहे ओके तर हे जे डिस्टन्स असणार अशा पद्धतीचं डिस्टन्स ओके दॅट इज नथिंग बट द बॉन्ड लेंथ ओके सो बॉन्ड लेंथ म्हणजे काय इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन न्यूक्लिया ऑफ द टू ऍटम्स ऍटम्स मध्ये मॉलिक्युल मध्ये जे ऍटम्स आहेत
त्या ऍटम्स मध्ये आता ते एकमेकांचे क्लोज असतील तर काय असणार आहे, समजा की एकमेकांचे क्लोज होते, ओके समजा असा असेल तर सो इथं काय असणार आहे, बॉन्ड लेंथ जास्त असणार आहे, कारण का डिस्टन्स त्या ठिकाणी काय होतं जास्त असणार आहे. आता इथं आपण मागाशी पाहिलं होतं की इथं हे एकमेकांचे जवळ होते त्यामुळे बॉन्ड लेंथ कमी होती, बरोबर ना. आता इथं बॉन्ड लेंथ कमी आहे आणि इथं बॉन्ड लेंथ जास्त आहे, मग बॉन्ड लेंथ आपली कोणाची जास्त असतील, समजते ना. इथं बॉन्ड लेंथ काय आहे, कमी आहे आणि इथं बॉन्ड लेंथ जास्त आहे, बॉन्ड एन्थाल्पी जास्त कोणाची असेल, यस सो बॉन्ड एन्थाल्पी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ, असं जर मी म्हटलं तर ते बरोबर असेल का, समजतंय का. हे एकमेकांच्या लांब आहे बॉन्ड एन्थाल्पी जास्त आहे आणि हे एकमेकांच्या जवळ आहे बॉन्ड एन्थाल्पी सॉरी हे एकमेकांच्या त्या ठिकाणी लांब आहे सो यांची बॉन्ड लेंथ सुद्धा जास्त आहे, समजा यांची बॉन्ड लेंथ त्या ठिकाणी. आता बॉन्ड लेंथ जी आहे तर ती बॉन्ड लेंथ पिकोमीटर मध्ये मेजर करतात, ती आपल्याला एक्झाम्पल पाहिजे. समजा ही 100 पिकोमीटर आहे आणि ही 1 पिकोमीटर जर धरली समजा बरोबर आहे. पण आता इथं तुम्ही जर पाहिलं की इथं काय म्हटलंय की बॉन्ड एन्थाल्पी जी आहे ती इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ आहे, म्हणजे जर बॉन्ड लेंथ वाढली तर एन्थाल्पी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जर बॉन्ड लेंथ जर काय असणार आहे, लहान असणार आहे, तर आता इथे पहा हे दोन मॉलिक्युल एकमेकांचे खूप लांब आहेत, ओके त्याच्यामुळे काय की यांच्यामध्ये तुम्हाला बॉन्ड लेंथ आहे ती जास्त आहे. आता यांच्यामध्ये मध्ये बॉन्ड लेंथ आहे, ओके म्हणजे काय समजा साधा एक्झाम्पल जर पाहिजे समजा पेन्सिल, ओके किंवा मोठी पेन्सिल असेल समजा, ओके मोठी पेन्सिल तुम्ही इझिली ब्रेक करू शकता, त्याच्यातून लहान छोटी छोटी पेन्सिल असेल, ओके पेन्सिल होती ब्रेक होणार नाही. आता ही जर पेन्सिल जर पाहिजे, ओके याच्यापेक्षा अजून मोठी पेन्सिल असते आहे कोणाकडे, आहे कोणी सॅक्रिफाईस कर नको नका देऊ तुटली तर घ्या, थोडी नाही डोंट वरी इन्शुरन्स काढलेला असेल सो अजून तू वापरलेली पण नाही, दॅट इज गुड, इझिली ब्रेक होईल बरोबर ना, कदाचित ब्रेक इझिली ब्रेक होईल पण हे नाही होत नाही होत, ओके एनर्जी देऊन उपयोग नाही. सो इथं तसंच केले बा, याला इझिली ब्रेक करते नाही का, पण इथं काय होणार नाही इझिली त्या ठिकाणी ब्रेक होणार नाही, त्याचं कारण काय की इथं काय तर डिस्टन्स कमी आहे. सो इथं आपण काय म्हणतो की बॉन्ड लेंथ, इथं बॉन्ड लेंथ कमी आहे तर तुम्हाला जास्त एनर्जी द्यावं लागेल, इथं बॉन्ड लेंथ जास्त असल्यामुळे काय की तुम्हाला एनर्जी त्या ठिकाणी कमी द्यावं लागेल, ओके. सो इथं आपण म्हटलेलं आहे काय रिलेशन मानले, दॅट इज द बॉन्ड एन्थाल्पी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ, म्हणजे बॉन्ड लेंथ जर वाढली तर त्या ठिकाणी काय होणार आहे बॉन्ड एन्थाल्पी जी आहे तर ती कमी होणार आहे. आता इथे काय आपली बॉन्ड लेंथ आहे, बॉन्ड लेंथ त्या ठिकाणी पिकोमीटर मध्ये आपण त्या ठिकाणी मेजर करतोय, पुस्तकामध्ये त्याची व्हॅल्यू दिलेली आहे, ओके म्हणजे ओएचची जी व्हॅल्यू आहे 96 आहे किंवा सीएचची आहे ती 107, ओके म्हणजे त्या व्हॅल्यू तुम्हाला वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, म्हणजे त्या टेम्पलेट इंडस्ट्री तुम्हाला लागला आहे. समजा ओएच ती आहे 96 पिकोमीटर, ओके म्हणजे या दोघांमध्ये जर काय डिस्टन्स आहे तर ते 96 पिकोमीटर आहे, ओके तर दिस इज नथिंग बट द बॉन्ड लेंथ, ओके. नाऊ याच्यामध्ये काय लागेल आपल्याला शेवटची आहे ती डेफिनेशन काय लागेल पाहिजे, ओके तर सुरुवातीला हे लिहून घ्या राईट ऑन दिस. मोमेंट ऑलरेडी तुम्ही पाहिलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं नेक्स्ट वन आहे, आता हे जे आपण पाहिलं पॅरामीटर्स पण हे रिलेटेड विथ द कोवॅलेंट वन, ओके सो फोर्थ वन दॅट इज द डायपोल मोमेंट, ओके डायपोल मोमेंट. आता आय थिंक तुम्हाला माहिती असेल डायपोल मोमेंट स्केलर क्वांटिटी का वेक्टर क्वांटिटी आहे, यस व्हॉट इज द स्केलर वेक्टर माहिती ना काय म्हणतात स्केलर ला काय म्हणतात. सो डायपोल मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज, मॅग्निट्यूड ऑफ
चार्ज प्रोडक्ट म्हणजे सो सेपरेशन प्रोडक्ट ऑफ द मॅग्नेट ऑफ द चार्ज काय डिस्टन्स ऑफ सेपरेशन सो दिस इज नथिंग बट अ डायपोल मोमेंट डायपोल दोन मॉलिक्युल असतील त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन नेगेटिव्हिटी जास्त असेल बरोबर ना समजा सपोज एच एफ इथं काय आहे इथं हायड्रोजन हा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे फ्लोरिन हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे सो डेल्टा निगेटिव्ह आणि डेल्टा पॉझिटिव्ह बरोबर आहे यांच्यामध्ये काय होणार की डायपोल डायपोल तयार झालं मारता याच्यामध्ये डायपोल तयार झालं काय होते यांच्यामधलं जो काही मॅग्नेट्यूड आहे मॅग्नेट्यूड चार्ज आहे त्याला स्पेसिफिक डायरेक्शन असणार आहे सो डायपोल मोमेंट काय आहे तर ती वेक्टर क्वांटिटी आहे बरोबर आहे दोन टाइपचे क्वांटिटी आहे स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी आहे फिजिक्स मध्ये स्केलरला फक्त काय असते मॅग्नेट्यूड असते वेक्टरला मॅग्नेट्यूड प्लस काय डायरेक्शन म्हणजे काय असणार आहे अशा पद्धतीने आता ही डायपोल मोमेंट आहे डायपोल मोमेंटचं जे काय आहे तर ते अशा पद्धतीने दाखवतात ओके म्हणजे असं दाखवण्याचा अर्थ काय की इथं जो काय कोवलंट बॉन्ड आहे त्याच्यामध्ये काय डायपोल मोमेंट आहे त्या डायपोल मोमेंटचं डायरेक्शन टुवर्ड द फ्लोरिन आहे दॅट मीन्स फ्लोरिन हॅविंग द निगेटिव्ह चार्ज विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर ओके मग डायपोल मोमेंट म्हणजे काय की इट इज द प्रोडक्ट ऑफ द मॅग्नेट्यूड ऑफ द चार्ज ओके किती मॅग्नेट्यूड आहे सो मॅग्नेट्यूड ऑफ द चार्ज इंटू डिस्टन्स ऑफ सेपरेशन किती डिस्टन्स आहे बॉन्ड लेंथ किती आहे सो डिस्टन्स ऑफ द सेपरेशन सो दिस इज द डेफिनेशन डायपोल मोमेंट इज डिफाइंड आहे इट इज सिंबल म्यू ओके प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ द चार्ज अँड डिस्टन्स ऑफ सेपरेशन दिस इज इम्पॉर्टंट डायपोल मोमेंट इज वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय वेक्टर क्वांटिटी मीन्स ऑफ द बोथ मॅग्नेट्यूड ऑन डायरेक्शन बरोबर ना इथं डायरेक्शन दिसते एरो इकडे दाखवून याचा अर्थ काय की फ्लोरिन इकडे त्याचं मॅग्नेट्यूड आहे त्यानंतर एरो असा पद्धतीने आहे आता याचं जे युनिट आहे ते आहे डी बाय बरोबर ना डी बाय म्हणत होते ना डायपोल मोमेंट ओके मग आता याच्यामध्ये वन डी बाय मीन्स ओके सो वन डी बाय इज 3.33564 इंटू 10⁻³⁰ सेंटीमीटर ही रिलेशन इज इम्पॉर्टंट हे पण लक्षात ठेवायचे ओके महत्वाचं आहे डेफिनेशन लक्षात ठेवायची त्याचं किंमत लक्षात ठेवायची वेक्टर क्वांटिटी लक्षात ठेवायची त्याचा एव्हरेज लक्षात ठेवायचा आहे इथं त्याचं युनिट लक्षात ठेवायचं की डी बाय युनिट आहे आणि वन डी बाय म्हणजे काय तर 3.33564 इंटू 10⁻³⁰ सेंटीमीटर बरोबर ना म्हणजे मायनस आहे प्लस नाही मायनस आहे ओके सो मायनस 30 सेंटीमीटर आहे तर ते लक्षात ठेवायचे ओके सो दिस इज नथिंग बट व्हॉट डायपोल मोमेंट आता आपण एक मॉलिक्युलरची फॉर्म आहे BeF2 ओके माझा बेरिलियम आहे आणि हा एफ मॉलिक्युल आहे आणि हा एफ मॉलिक्युल आहे ओके सो हियर तुम्ही जर पाहिलं बेरिलियम हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ॲज कम्पेअर टू फ्लोरिन मग इथं काय होतंय की याच्यामध्ये जो काही डायरेक्शन आहे तर ते अशा पद्धतीने आहे ओके तो जो काही डायपोल मोमेंट आहे तर ते डायपोल मोमेंट आता हे दोन्ही लेंथ आपल्याला व्यवस्थित दाखवेल ओके सो दिस इज नथिंग बट व्हॉट डायपोल मोमेंट डायपोल मोमेंटचे मॅग्नेट कोणाकडे आहे डायरेक्शन कोणाकडे आहे टुवर्ड द फ्लोरिन बिकॉज फ्लोरिन इज द मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कॅरेक्टर आता हे झालं मॉलिक्युल विदाउट लोन पेयर आता जर मॉलिक्युल विथ लोन पेयर असेल मॉलिक्युल विथ लोन पेयर जर असेल आता अमोनिया मॉलिक्युल जर पाहिला किंवा ओके त्रासंतीच आपल्याला माहिती की अमोनिया मॉलिक्युल वरती दोन तीन हायड्रोजन्स आहेत आणि एक लोन पेयर आहे तर तुम्ही जर पाहिलं तर इथं अशा पद्धतीने ओके इथला त्या मॉलिक्युलचं डायपोल मोमेंट इकडं असणार आहे आणि अशा पद्धतीने ओके तर इथं बघा हा जो नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड आहे याचे डायपोल मोमेंट टुवर्ड नायट्रोजन आहे याची टुवर्ड नायट्रोजन इकडे पण टुवर्ड नायट्रोजन आणि हा जो काही नायट्रोजन आहे तर त्याची जी काही मॅग्नेट्यूड आहे किंवा त्याचं डायपोल आहे टुवर्ड द
इलेक्ट्रॉन पेयर ओके सो इतर नाइट्रोजन वरती जी इलेक्ट्रॉन पेयर आहे त्याच्याकडे डायगोनल मोमेंटम त्या नेगेटिव कोण डायरेक्शन आहे ओके आता हे झालं एक मॉलिक्यूल जो लोन पेयर होती अजून एक तुम्ही जर मॉलिक्यूल जर पाहिला समजा नाइट्रोजन NH3 मॉलिक्यूल आहे ओके आणि इथं त्या पद्धतीने त्या ठिकाणी परत त्या नाइट्रोजन वरती त्या ठिकाणी लोन पेयर आहे ओके आता इथं काय होतं हायड्रोजन हा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह होता त्यामुळे डायरेक्शन टुवर्ड्स नायट्रोजन होतं आता इथं तुम्ही जर पाहिलं की नायट्रोजन पेक्षा फ्लोरीन काय आहे तर तो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे बरोबर ना मग आता इथं काय होणार आहे इथं टुवर्ड्स फ्लोरीन असणार आहे डायपोल मोमेंटचं डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ओके आणि इथं काय होणार आहे इथं अशा पद्धतीने याच्याकडे कोण असणार आहे कोणाकडं लोन पेयर वरती मग आता रिझल्टंट डायपोल मोमेंटची जी काय व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू अशा किती आहे खरं का इकडे एकच आर आहे इकडे तीन आर आहे मग तू काय जास्तीची जी काय डायपोल मोमेंटची व्हॅल्यू आहे तर ती टुवर्ड्स फ्लोरीन आहे ओके तर इकडे आपण पाहिलं होतं की विदाउट लोन पेयर त्या ठिकाणी इक्वल डिस्ट्रीब्युशन होते किंवा त्या ठिकाणी त्या मॉलिक्युल्स वरती जाते पण इथं तुम्ही जर पाहिलं की लोन पेअर असेल तर लोन पेअर वरती काय होतं की डायपोल मोमेंट आहे किंवा त्याचं जर डायरेक्शन तर लोन पेअरचं आहे पण इथं जर पाहिलं की इथं काय केलंय की नायट्रोजन आहे पण त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आयटम्स आहेत मग काय होतंय की इथं जर पाहिलं की लोन पेअर पण आहे तिकडे पण डायपोल मोमेंट आहे तिन्ही मॉलिक्युल पण तिकडे पण डायपोल मोमेंट आहे बट इथं जर पाहिलं तर रिझल्टंट जी काय डायपोल मोमेंट आहे पूर्ण मॉलिक्युलची टुवर्ड्स द मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कॅरेक्टर दॅट इज द फ्लोरीन ओके सो दिस इज द इम्पॉर्टंट थिंग दॅट इज नोन एज द डायपोल मोमेंट त्यानंतर याच्यामध्ये पाचवा कॅटेगरी कॅरेक्टर आहे दॅट इज पोलार पोलार कोव्हॅलंट नेचर आता हे पोलार कोव्हॅलंट नेचर कशामुळे डेव्हलप होते इट इज डेव्हलप ड्यू टू इलेक्ट्रो नेगेटिव कॅरेक्टर ऑफ ऍटम्स ऍटम्स जे काही इलेक्ट्रोनेगेटिव्ह कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं पोलार नेचर तयार होते इथं आपण मला अशी पाहिजे होती बघा समजा हा जो काही एच एफ मॉलिक्युल आहे बरोबर आहे एचएफ मॉलिक्युल मध्ये आपल्याला माहिती आहे काय की याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे बरोबर आहे साऊथ पोल नॉर्थ पोल त्या ठिकाणी तयार झाले ओके किंवा समजा एससीएल जो मॉलिक्युल आहे मग इथं सुद्धा काय इथं डेल्टा पॉझिटिव्ह आहे इथं डेल्टा निगेटिव्ह आहे किंवा एचबीआर इथं डेल्टा पॉझिटिव्ह इथं डेल्टा निगेटिव्ह ओके सो इथं काय झालंय की देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ दिस पोलार नेचर ड्यू टू द इलेक्ट्रोनेगेटिव्ह कॅरेक्टर आता याच्यामध्ये बघा फ्लोरीन आहे तो काय जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे त्याच्यामुळे काय होतं की तो इलेक्ट्रॉन इथे स्वतःकडे घेतोय आणि डेल्टा निगेटिव्ह चार्ज होते याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज झाल्यामुळे काय होते की ऑलमोस्ट याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे काय की डायपोल डायपोल डाय म्हणजे दोन साऊथ नॉर्थ पोल असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल इथं तसंच आहे पोल इथं तसंच आहे म्हणजे काय मग इथं हा जो काय तो कोव्हॅलंट बॉन्ड आहे मग कोव्हॅलंट बॉन्डच्या पद्धतीमध्ये जर मॉलिक्युल असतील आणि ते शो डिफरंट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मोर ऑर लेस ॲट अ टाइम देर इज अ पोलार कोव्हॅलंट नेचर किंवा पोलार कोव्हॅलंट बॉन्ड तयार होते म्हणजे काय की डिफरन्स आहे यांच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हमुळे तर तिथं जो काही कोव्हॅलंट बॉन्ड आहे तर ते हा होतं पोलॅरिटी नेचर ओके सो दिस इज नथिंग बट द पोलार कोव्हॅलंट बॉन्ड दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ द बॉन्ड ड्यू टू इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स ओके सो दिस इज व्हेरी सिम्पल तर ही लक्षात ठेवायचे दॅट इज द डायपोल मोमेंट एका मार्कवर डायपोल मोमेंटचे डेफिनेशन विचारली वेक्टर पास केलं ते महत्त्वाचं आहे त्यानंतर ॲरो त्यानंतर त्याचं युनिट अँड रिलेशन बिटवीन द सेंटीमीटर ओके सो राईट ऑन दी फोर वन राईट ऑन मोमेंट